आज आमी बाळपय आसा आनी तुमी जाणा आयज आमी हो जो प्रोटेस्ट केला हो प्रोटेस्ट बिकॉज ऑफ लँड रायट्स जे 70 लोकांचे जे जमनी जेंचो मालकी हक्क तेंकां मेळना म्हणून आयज कितलीशीं वर्सां दशकां जालीं हे लोक आजून मेरेन गुलामगिरीन आसा 70 गुलामगिरीन दवरलेली आसा ती गुलामगिरी मुक्त करतले म्हणून आर्जीन सांगलेले. गेल्या इलेक्शनाच्या पयलीं आयआयटीच्या आंदोलनात सहभागी जावन मागीर इलेक्शन कंटेस्ट करून 70,000 मतां काडून आमी आतां ही चळवळ फुडें व्हरपाचें चिंतलेलें आहा. 70 जे लोकांक गुलामगिरीन दवरला हांगा जे एक घराणेशाहीचें राजकारण चलता जो प्रताप सिंग राणे आसा हेणी 1972 जेन्ना तो मिनिस्टर आसलो जेन्ना तो रेवेन्यू मिनिस्टर आसलो तेन्ना 70 जमनी जे आसा जेन्ना सर्वे जाली 1972 तेन्ना कितलेशेच जमनी काडून तेणी फॉरेस्टान घातले कितलेशेच जमनीचेर गोवर्मेंट लँड म्हणून घातले 70 लोकांक भुमीपुत्रांक एन्क्रोचर केले म्हणजे जमीन चोर केले. आलवारा लँडाचो विशय तेंच्यांनी सॉल्व करूंक ना आनी आपले मोकाशे आसले ते मोकाशे सालवार करून दवरले. ऑलमोस्ट कितलेशेच 1,000 acres ही जमीन आसा ही जमीन तेंच्यांनी मोकाशान घातली. 70 कमीत कमी 50 गांव हे मोकाशान आसा. पर्या गांवान ऑलमोस्ट 1.5 कोटी स्क्वेअर मिटराचो मोकाशो आसा तसोच केरी आसा. 50,000,000 मोकाशे सोनाळ गांवान मागीर सावड्डे गांवान अशे प्रत्येक गांवान तेंच्यांनी मोकाशे करून दवरलेले आहा. आनी मोकाश्यान जे लोक रावतात जे गांवान लोक थंय वस्तेक आसा ते लोकांक तेंचे लँड रायट्स आजून पर्यंत मेळले ना. 50 वर्सांचे राजकारण प्रताप सिंग राणेन केले पूण 70 लोकांचे जमनी नावार करपाक तेणी कायदो करूंक ना. वयल्यान अशे कायदे केले अशे सर्वे केले जितून 70 लोकांक गुलामगिरीन घातले. आता 17 वर्सां जाली विश्वजीत राणे हो MLA आसा हो गोंयचे जमनी कन्वर्ट करपाक दिल्लीकारांक विकपाक लागून 17-2, 39A असले कायदे हाडटा जितून गोंयची एकूय शेत एकूय भाट एकूय कुळागर उरपाचे ना. पूण 70 लोकांचे जमनीचे नावार जावपाक जाय हेका लागून जो कायदो करपाक जाय तो कायदो ह्या विश्वजीत राणेन इतली वर्सां हे 17 वर्सांक केल्लेले ना. आपणांक तो एक्सपिरियन्स MLA म्हणटा एक्सपिरियन्स पॉलिटिशियन म्हणटा आर्जीन तेज्या कडल्यान शिकपाक जाय म्हणटा आर्जीन तेका शिकोवपाची गरज ना म्हणटा. इतलो जर हो एक्सपिरियन्स पॉलिटिशियन आनी राजकारणी जाल्यार आजून मेरेन 70 लोकांचे जमनी नावार ह्या राण्यान कित्याक करूंक ना ह्या राण्याच्या पोरान कित्याक करूंक ना. दिव्या राणे तेवटेन व्हडले व्हडले गजाली सांगता. दिव्या राणे आलवारा लँडाचे गजाली करता. आलवारा लँडाक लागून कितल्याश्या लोकांनी एप्लिकेशनां केल्ल्या एप्लिकेशनां करून तेंच्यांनी घातल्या जाल्यार ती एप्लिकेशनां आजून मेरेन तशीच पडून आसा. तेचेर आजून मेरेन तेंच्यांनी कसलोच ऑर्डर काडलेली ना लोकांक तेंचे लँड रायट्स दिल्लेले ना. आतां हो मोकाचो 70 राण्याच्या नांवार कसो येयलो कितलो आसा कितें आसा हेका लागून एक कमिटी फॉर्म जाली. मोकाशाचे कमिटी फॉर्म करून तेंच्यांनी आपलो रिपोर्ट ह्या प्रमोद सावंत गव्हर्मेंटाक ह्या BJP गव्हर्मेंटाक दिल्लो आसा. जेन्ना प्रमोद सावंता कडेन हो रिपोर्ट पडून आसा जाल्यार हो रिपोर्ट ह्या BJP सरकारान 70 लोकांक कित्याक आजून मेरेन पब्लीक करूंक ना जाल्यार 70 लोकांक आजून मेरेन कित्याक दाखोवंक ना ते कमिटीची कितें रेकमेंडेशन आहा ही आजून मेरेन 70 लोकांक कित्याक दाखोवंक ना तो लिपोवन कित्याक दवरला. प्रताप सिंग राणेन लिपोवन 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 दवरले 50 वर्सां तो विश्वजीत राणे दवरता दिव्या राणे दवरता आनी हो प्रमोद सावंतूय दवरता. आज 70 लोकांचे काजवांचे तुमी हे उत्सव करता महोत्सव करता. फॉरेस्टाचो मिनिस्टर विश्वजीत राणे आसा आनी कॉर्पोरेशन तेची बायल दिव्या राणे आसा दोगूय जाणां जेन्ना आसता तेन्ना हांगा फॉरेस्टाक लागून लोकांक प्रॉब्लम कित्याक जाता लोकांचे परत परत कागदपत्रां कित्याक मागता
म्हणजे हो विश्वजीत राणे आणि त्याची बायल आणि हो बीजेपी सरकार लोकांक टॉर्चर करता, लोकांक गुलामगिरीन दवरता, लोकांक लाचारी दवरता. कित्याक ते परते परते धमक्यो दिवन लोकांची मतां घेवप हेच राजकारण करता, लोकांक गुलामगिरी मुक्त करपाक ते सोदिना. आयज दिव्या राणे गांवा गांवान वचून हळदी कुंकू करता, परादे वाडटा, साडयो वाडटा. आयज विश्वजीत राणे वयता टॉर्नमेंट करता. हांव इतलेंच ते दोगांय कडेन मागता की तुमकां जर जाता, तुमच्या कडेन जर कापासताद आसा जाल्यार तुमी दोगांयनी गांवांनी वचून लोकांक सांगचे, हळदी कुंकू करा, तुमी टॉर्नमेंटूय करा, पूण त्याच टायमाचेर लोकांक सांगा की तेंचे जमनी तेंच्या नांवाचेर केन्ना जातले. मोकासो तुमी ह्या प्रताप सिंग राणेन आपलो मोकासो टेनन्सीच्या भायर दवरलो, सगळ्या कायद्याच्या भायर दवरलो, आपणाक प्रोटेक्शन करून दवरले. आनी इतली वर्सां जे कल्टिवेशन करताले, जे जमनी आसा ते कसयताले, त्या लोकांक तुमी एन्क्रोचर केले, त्या लोकांक तुमी चोर केले, जमीन चोर केले, कागदपत्राचेर तुमी तेंकां 149 एन्क्रोचर म्हणून बसयले, बरयले. एन्क्रोचर म्हणले कितें, तुमी चोरल्यात, अतिक्रमण केल्यात. अतिक्रमण म्हणजे 70s लोकांनी आपल्याच जाग्याचेर अतिक्रमण केला, हे प्रताप सिंग राणेन थंय नमूद केले. आणि तोच कायदो हो विश्वजीत राणे आणि त्याची बायल दिव्या राणे फुडें व्हरता आणि लोकांक परादे आणि साडयो आणि टॉर्नमेंटा करून फोटींगपणा करून फटयतात, नागयतात. हे नागोवणी यांची चालू असा. आम्ही रेव्होल्युशनरी गोवन्स हांगा येयले असा. आमच्या लोकांक जो हक्क मेळपाक जाय, 70s लोकांक गुलामगिरी मुक्त करपाक जाय, ती गुलामगिरी मुक्त आम्ही करतले. आता काजूचो सिजन हा, ही आता काजू महोत्सव करता दिव्या राणे, काजू महोत्सव करता, व्हडले व्हडले इव्हेंट करता, कोट्यांनी रुपया मोडटा, पूण आजून मेरेन काजू रोयता त्या काजकारांक काजूचो दर सारको मेळना. 100-110 रुपया दर मेळटा जेन्ना म्हागाय इतली वाडल्या. तुम्ही असेंब्लीन सांगलेले 125 रुपयान जाता कितें. आयज आमच्या काजकारांक 200 रुपयाचे मिनिमम प्रायस कित्याक मेळना, 200 रुपया आमच्या काजकारांक कित्याक मेळचे न्हू. म्हणजे तुम्ही फक्त मागतात की लोकांनी काजू करचे सोडून दिवचे, लोकांनी हे डोंगर आहात ते अमित शाक विकपाचे, ह्या विश्वजीत राणेंक विकपाचे आणि यांच्यान डिलिंगां करपाची आणि आपल्या पिढ्यान पिढ्याचे जे आयुष्य असा, जे फ्युचर असा, ते सेक्युअर करपाचे, सालवार करपाचे आणि 70s लोकांक गुलाम करून उडोवपाचे. आम्ही जेव्हा 70s भोवता तेव्हा पळयता लोक बाबडे काजूनी दिसा जे वयतात ते रातचे घरा येतात. तान ना, भूक ना, काय ना, वत ना, थंडी ना, काय ना, बाबडे वयतात. ते खंय आसा काजींनी आसा घरांक लोकां मारतात वयतात. आणि रेट कितली दिता तुम्ही, 110-125 रुपया. सगळे आफ्रिकेच्यान गाडी काजू गोंयान येतात आणि गोयच्या काजूक हांगा रेट मेळना. आणि हे सगळे षडयंत्र ह्या बीजेपीन केल्ले आसा, ह्या विश्वजीत राणेन केल्ले आसा. आणि दिव्या राणे फक्त भाषणां टोकता आणि रेट दिवपाचे अजिबात ते कांयच कायदो करिना. आज तुम्ही डेव्हलपमेंटाक लागून बीजेपीन आसा, डेव्हलपमेंटाक लागून जर बीजेपीन आसा जाल्यार कायदो कित्याक जायना. घाटयांक लागून भूमिपुत्र कायदो येता, घाटयांचे कोमदादा वयले घरां इलिगल करपाक कायदो येता, व्हडले व्हडले दिल्लीकारांचे जमनी एन्क्रोच जे घेतला ते कन्वर्ट करपाक लागून कायदो येता. जाल्यार 70s लोकांचे जमनी नावार करपाक कित्याक कायदो येना, कित्याक हो विश्वजीत राणे उलयना. व्हडलो आपणाक दबंग सोबादता. हांव विश्वजीत राणेंक सांगता, तेच्या बायले दिव्या राणे दोगांयकूय तुमकां सांगता, तुमच्याकडे जर कापासताद असा, तुमच्याकडे जर गट्स असा, तुम्ही आमच्याकडे डिबेटीक बसा, ना जाल्यार तुम्ही सिंपल आमच्याकडे बसपाक म्हणून तुमच्याकडे जावचेच ना. तुमच्याकडे जर जाता, ज्या हळदी कुंकू करपाक तुम्ही गांवांत भोवली, ना जे टॉर्नमेंट करपाक तुम्ही वयता, ज्या फुगड्यांक नाचयतात तुम्ही बायलांक, ज्या बर्थडेक बायलांक आफयता, त्या बायलांचो मेळावो घ्या आणि तेंकां सांगा की ते जे घरांत रावता ते घर आणि ती जमीन जी ती कसयता, जे काजींनी वयता ती जमीन केन्ना तेंच्या नांवार करतले तुम्ही. ते तुम्ही व्हडले भाटकार कसे असा. तो प्रताप सिंग राणे त्यांना असेंब्लीन सांगतालो म्हशी घ्या म्हणून, भुरगे गेल्यार दारार सांगतालो म्हशी घ्या, दूध काढा विका म्हणून. हांव विश्वजीत हेका सांगता, प्रताप सिंग राणे तुझ्या चड्याक सांग 2027 सावन म्हशी तेका घेवपाक लायतले आणि दूध तेका काढपाक लायतले, तेजे दूध विकते घेवपाक आम्ही समर्था, आम्ही विकता व्हरून दूध. तेका ना दूध विकपाक लायना, तेका ना थंय म्हशीचे दूध काढपाक लायना, नाव घेवं नाका आरजीचे. तुवें आणि तुझ्या पोरान दोगांयनी लोकांक असे गुलामगिरीन घातल्यात, असे लाचार केल्यात, हुकुमशाही करतात, पंचांक यूज करतात, सरपंचांक यूज करतात, बालवाडच्या बाईंक यूज करतात, चमच्यांक आता पट्ट्यावाल्यांक यूज करतात आणि आमकां धमक्यो दिता, लोकांक गांवांत वचून धमक्यो दिता. आता आरजी
गावा गावान सत्तरीच्या घरा घरान पावतली। तुम्ही आलवार आलेंडाक लोकांक तशेंच फटयले, ती सांगता आपूण बाबुशा कडेन उलयला म्हणून, बाबुशा कडेन उलयला, बाबुशा कडेन कांयच रिपोर्ट ना। म्हणजे लोकांक तुम्ही भाशणांनी व्हडले उदरगतीचे गजाली करता। तेजी शिवाजी महाराजाच्या हेका तुम्ही व्हडले फेटे मारून हांगा उत्सव केल्यात, शिवाजी महाराजाचो उत्सव करता तुम्ही भाषण केलेत। अरे हो शिवाजी महाराज आपल्या रयतेक लागून वावरला, गुलामगिरी मुक्त करपाक त्यांनी स्वराज्य स्थापन केले, शेतकऱ्यांक न्याय दिलो, साधे गरीब लोकांक न्याय दिलो, त्यांचेर जो अन्याय जातालो तो पयस केलो, तुम्ही कितें केलेत? भाशणां टोकतात, फेटो मारलो म्हणून हो विश्वजीत राणे हे जातलो, शिवाजी जातलो, ती जिजाबाई जातली, हे कितें? तुम्ही लोकांक जी लाचारी करतात पळय, ही लाचारी हेका जर विश्वजिताक दिसात की सत्तरीचो लोक जागो जावचो ना, तुज्यात गुलामगिरीन रावतलो म्हणून इच्छूक आहा। आयज आमी हो सिंबॉलीक प्रोटेस्ट केल्लो आसा, आयज आमी क्रांतीची मशाल पेटयल्ली आसा, आनी ही क्रांतीची मशाल घेवन आमी घरा घरान वयतले, दारा दारान वयतले, आनी सत्तरी गुलामगिरी मुक्त करतले। आमच्या वांगडा सत्तरीचे बाकीचे भुरगे आसा, लोक आसात भुरगे, आमचे जे कार्यकर्ते म्हणटा, आमचे रेवल्युशनरीज जे आसा, जे जमनीच्या विशयान घरा घरान वचोन लोकांक अवेरनेस क्रिएट करतले, लोकांक लागीं हाडटले। हांव सगळे ह्या भुरग्यां कडेन मागता की तेंच्यांनी आपल्या गांवांत कितें तांकां प्रॉब्लम फेस जाता, आनी हे जो सत्तरीकार तांकां जमनीचो विशय कसो काळजा कडेन आसा हे लोकांक तेंच्यांनी सांगपाचे।